नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले सीईटी सेल या वेबसाईटवरती जायचं आहे. सीईटी सेल या वेबसाईटवरती गेल्यानंतर पहिल्या लिंकवरती ओपन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तुमच्यासमोर. त्यानंतर डायरेक्टली ॲडमिशन प्रोसेस 2024-25 या ठिकाणी लिंक आहे उजव्या साईडला, किंवा कॅपमध्ये तुम्हाला 24-25 दिसेल त्याच्यावरती क्लिक केलं तरी चालेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. इथपर्यंत जर तुम्हाला करायची गरज नसेल तर याची लिंक डायरेक्टली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक केले की या पेजवरती तुम्ही याल. ठीक आहे, याला थोडंसं स्क्रोल डाऊन करा. अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग आता या ठिकाणी न्यू लिंक करत आहे, म्हणजे लिंक ॲक्टिवेट झालेली आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर फर्स्ट टाइम तुम्ही रजिस्टर्ड करत असाल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे, सेंटरला लिंक आहे, किंवा डाव्या साईडला पण न्यू रजिस्ट्रेशन फॉर कॅन्डिडेट या ठिकाणी लिंक दिली आहे. दोन्ही पैकी कोणत्याही लिंक वरती क्लिक केलं तरी तुमचं रजिस्ट्रेशनचं पेज जे आहे ते ओपन होईल. या ठिकाणी कॅन्डिडेटचं पूर्ण नाव टाकायचं आहे ॲज पर 10वीच्या मार्कशीटनुसार. ठीक आहे, 10वीच्या मार्कशीटवरती जसं आहे तसं टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी, मोबाईल नंबर, नंतर या ठिकाणी तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, है ना, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट. त्यानंतर पासवर्ड जनरेट करायचा आहे. पासवर्ड जनरेट करताना कमीत कमी 8 अंक पाहिजे. या ठिकाणी एक कॅपिटल लेटर, बाकी एक म्हणजे कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, ॲट द रेट किंवा हॅश, स्पेशल सिम्बॉल आणि नंबर्स असा पासवर्ड तुमचा पाहिजे. फॉर एक्झाम्पल म्हणून तुमचं स्टार्टिंगचं जे फर्स्ट नेम जे आहे त्याच्यातलं पहिलं लेटर कॅपिटल ठेवा, बाकीचे स्मॉल, ॲट द रेट, तुमची डेट ऑफ इयर किंवा जे काय असेल ते. ठीक आहे, अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी DSC वाला जो नंबर आहे हा नंबर जो आहे तो तुमचा काय राहील, रजिस्ट्रेशन नंबर. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे, किंवा तुमच्या टेक्स्ट मेसेज पण तुम्हाला हा नंबर येईल. ठीक आहे, आणि पासवर्ड कोणता राहता तर तो तुम्ही जनरेट केलेला. आता या ठिकाणी पुढची प्रोसेस कशी करायची, त्या ठिकाणी दोन लिंक आहेत बघा, क्लिक हेअर फॉर लॉग इन जे आपला DSC ॲप्लिकेशन आय डी आहे त्याच्याखाली आहे, किंवा राईट साईड आपलं लेफ्ट साईडला सेकंड नंबरची लिंक रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन, या दोन्हीपैकी कोणत्याही लिंकवरती क्लिक केलं तरी चालेल. याच्यावरती क्लिक करा. तुमचा जो नंबर होता तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चा टाकायचा, 5+10=15. ठीक आहे, लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघा, पहिलं जे ऑप्शन भेटेल तुम्हाला की या ठिकाणी बघा, फिल ॲप्लिकेशन फॉर्म. आता याच्यामध्ये एवढ्या स्टेप ज्या आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. फर्स्ट ऑफ ऑल याच्यावरती आपण क्लिक करूया, प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, त्याच्या अगोदर इथं बघा सिलेक्ट स्क्रुटिनी मोड हे पण दिलेलं आहे, है ना, याच्यावरती क्लिक करा. याच्यामध्ये ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी या ठिकाणी दोन ऑप्शन मिळत आहे तुम्हाला. आपण काय करूया, ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करूया, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जायची गरज पडणार नाही. फिजिकल जर केलं तुम्ही तर त्या ठिकाणी कॉलेजचं नाव आणि हे सर्च करावं लागतं. जसं की आता फिजिकल करून जर आपण सेव्ह अँड प्रोसीड केलं तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करावं लागेल, कॉलेजचं नाव सिलेक्ट करावं लागेल आणि त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, स्लॉट बुक करावं लागेल, है की नाही. त्यापेक्षा बेस्ट वे आपण ई स्क्रुटिनी करूया, म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायची गरज पडणार नाही, ऑटोमॅटिकच घरूनच आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. ठीक आहे, ई स्क्रुटिनी करतोय आपण. केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट जो क्वेश्चन विचारेल तुम्हाला की यू आर अप्लाईंग ऑन द बेसिस ऑफ, डिप्लोमा करून अप्लाय करताय की BSc करून की डिप्लोमा इन वोकेशनल कोर्स करून करताय अप्लाय. ठीक आहे, तर डिप्लोमा केल्यानंतर करून करत असेल तर डिप्लोमावरती क्लिक करा. ओके, BSc करून जर करत असेल तर BSc वरती क्लिक करा, आणि वोकेशनल डिप्लोमावरती करत असले तर त्याच्यावरती करा. ठीक आहे, त्यानंतर बघा असतो की टाईप कोणता आहे तुमचा. तर टाईप ए म्हणजे कोणता कॅन्डिडेट, तर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यानं 10वी 12वी आणि डिप्लोमा, ठीक आहे, 10वी 12वी आणि डिप्लोमा हा महाराष्ट्रातल्या कॉलेजमधून पास झालेला आहे, तसेच त्या विद्यार्थ्याचं डोमिसाईल म्हणजेच काय, जन्म हा महाराष्ट्रातील आहे, असा कॅन्डिडेट हा टाईप एमध्ये येत असतो. ठीक आहे, जवळपास आपले जे ॲडमिशन घेणारे मुलं आहेत 90-95% मुलं टाईप एमध्येच येतात, येते लक्षात. आता टाईप बी बद्दल सांगतो, अ कॅन्डिडेट हुज डज नॉट फॉल इन टाईप ए बट हुज ऑर हुज फादर ऑर मदर इज डोमिसाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे काय, तर जर
टाईप ए मध्ये येत नाही तो मुलगा, आणि त्याचे आई किंवा वडील हे महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत, है ना, असं जर केस असेल तर तो टाईप बी मध्ये येतो, है ना। अशा पद्धतीने खालचे टाईप ठरलेले आहेत। टाईप ए याच्याबद्दल काही जास्त इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाही तुम्हाला। सेव्ह अँड प्रोसीड करा पुढे टाईप ए ला सिलेक्ट करून, ठीक आहे। याच्यानंतर बघा तुम्हाला फर्स्ट काय करायचं आहे की 10वी कुठून पास केलेली आहे SSC, तो तुम्हाला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी मेन्शन करायचा आहे, ठीक आहे। डिस्ट्रिक्ट तर केला आपण, त्यानंतर बघा सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम व्हिच कॅन्डिडेट हॅज पास डिप्लोमा, डिप्लोमा कोणत्या डिस्ट्रिक्टमधून पास केलेला आहे तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी करायचा आहे। युअर डिप्लोमा इन्स्टिट्यूट इज, आता बुलढाणा डिस्ट्रिक्ट केला आपण तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये किती कॉलेजेस आहेत डिप्लोमाचे, हे सर्व कॉलेज या ठिकाणी येतील। त्या कॉलेजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे। आता काही एखाद्या रेअर केसमध्ये काय होईल की तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला बट त्या ठिकाणी तुमचं कॉलेज जर आलं नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, शेवटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, एनी अदर इन्स्टिट्यूट फ्रॉम महाराष्ट्र, है ना, जर नाव आलं नाही तर, ठीक आहे। तर तुम शक्यतो आपलं कॉलेजचं नाव येतच, है ना। या ठिकाणी इन्स्टिट्यूट टाईप काय, तर MSBT अफिलेटेड आहे ऑलरेडी। नंतर आता या ठिकाणी बघा टाईप ए कॅन्डिडेट कशावरनं, तर तुम्हाला सांगितलं की डोमिसाईल महाराष्ट्रातील पाहिजे, म्हणून त्याकडे विद्यार्थ्याकडे एक तर डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे किंवा बर्थ सर्टिफिकेट पाहिजे। बर्थ सर्टिफिकेट हे आपल्याला याचं तहसीलदारचं लागतं, ठीक आहे। त्यानंतर स्कूल लिव्हिंग वरती बर्थ प्लेस मेन्शन केलेला असावं आणि महाराष्ट्र राज्याचा उल्लेख केलेला असेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालतं, ठीक आहे। जर डोमिसाईल नसेल काढलं तर, शक्यतो 99% मुलांकडे डोमिसाईल काढलेलं असतं, त्यामुळे आपण डोमिसाईल सिलेक्ट करूया। तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे, ओके। तर सेवन प्रोसीड करूया आपण। सेवन प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी बघा कॅटेगरी डिटेल येतं की तुम्ही कोणत्या कॅटेगरी, रिझर्वमध्ये आहात की ओपनमध्ये। ओपनमध्ये असाल तर तुम्हाला दोन ऑप्शन येतं की EWS आहे का, ठीक आहे। EWS असाल तर येस करा, अदरवाईज नो करायचं आहे, ठीक आहे, ओके। आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये जर असाल, आता जर तुम्ही EWSला येस केलं तर तुम्हाला काय करावं लागतं, या ठिकाणी EWSचं स्टेटस विचारेल की EWS सर्टिफिकेट अवेलेबल आहे का, अवेलेबल असेल तर येस करा, तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर अप्लाइड बट नॉट रिसीव करा, आणि नसेल EWS सर्टिफिकेटस किंवा अप्लाय पण केलं नसेल तर नॉट अवेलेबलवरती क्लिक करा, ठीक आहे। त्यापेक्षा बेस्ट वे या ठिकाणी नो करायचं, ओके। जर रिझर्व कॅटेगरीमध्ये आता हा स्टुडंट जो आहे तो रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे OBC, म्हणून या ठिकाणी रिझर्ववरती क्लिक करतोय आपण। कॅटेगरी आहे त्याची OBC। आता बरेच विद्यार्थी SEBC साठी विचारताय बघा की SEBC साठी काय येत आहे सर, SEBC वरती जर आपण क्लिक केलं तर सबकास्ट येते मराठा, ठीक आहे। आणि या ठिकाणी या विद्यार्थ्याला बघा काय येत आहे, तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतंच, ठीक आहे। अवेलेबल, अप्लाइड बट नॉट अवेलेबल आणि नॉट अवेलेबल, हे तीन ऑप्शन आहेत। रिसिप्ट असेल तर सेकंड वालं करायचं, व्हॅलिडिटी अवेलेबल असेल तर पहिलं वालं, अवेलेबल तर कोणाची नसणारच आहे कारण आताच रिझर्वेशन भेटलेलं आहे, ठीक आहे। नॉट अवेलेबल जर केलं तर तुम्हाला SEBCचं रिझर्वेशन भेटणार नाही, ठीक आहे। हे झालं व्हॅलिडिटी बाबत, सेम नॉन क्रिमिलियरसाठी पण आहे, है ना। हे झालं मराठा कास्टसाठी, तर या विद्यार्थ्याची जी कास्ट आहे ती टाकूया आपण OBC। OBC मध्ये सब कास्ट बघायची आहे, कास्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडिटीचं स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, अवेलेबल आहे तर अवेलेबल केलं आपण, नॉन क्रिमिलेअरचं पण अवेलेबल आहे तर अवेलेबल केलेलं आहे। जर तुमच्याकडे रिसिप्ट असेल तर अप्लाइड बट नॉट अवेलेबल करा, या ठिकाणी तुम्हाला रिसिप्टचं डिटेल भरावी लागेल, ठीक आहे। तर या ठिकाणी अवेलेबल करतो आहे आपण। आता बघा हे जे नॉन क्रिमिलेअर आहे 31 मार्च 2025 पर्यंतचं व्हॅलिड पाहिजे आपल्याला, ठीक आहे। तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल तर डिप्लोमाच्या ॲडमिशनच्या वेळेस जर घेतलेला असेल तर तो आता चालणार नाही, ठीक आहे। तुम्ही जर डिसेबल असाल, है ना, तर या ठिकाणी नो येस करा, अदरवाईज नो करा। डिफेन्समध्ये जर कोण असेल पॅरेंट वगैरे तुमचे तर त्या ठिकाणी तुम्ही येस करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे नॅशनॅलिटीचं प्रूफ कोणतं आहे, नॅशनॅलिटी आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज स्कूल लिव्हिंगवरती भारतीय लिहिलेलं आहे का, इंडियन लिहिलेलं असेल तर तेही चालतं, किंवा बर्थ सर्टिफिकेट पण चालतं। या तिन्हीपैकी जे असेल तुमच्याकडे ते टिक करा। सेवन प्रोसीड करायचं आहे नंतर। सेवन प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे आहे ते क्वालिफिकेशन डिटेल आहे, यामध्ये तुम्हाला 10वीला कोणतं बोर्ड होतं, तर तुमचं स्टेट बोर्ड असेल तर पहिलेवाली लिंक क्लिक करा, CBSE असेल तर सेकंडवाली, तुमचं जे बोर्ड असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। तुमचा 10वीचा रोल नंबर जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, पासिंग इयर टाकायचा आहे,
त्यानंतर तुमचे मार्क जे आहेत ते ऑटोमॅटिक या ठिकाणी फेच केले जातील, नसतील तर तुम्हाला हाताने टाकायचे. ऑटोमॅटिक जर मार्क तुमचे फेच नाही झाले तर तुम्हाला टोटल मार्क टाकायचे त्या ठिकाणी 300 आउट ऑफ 500. त्यानंतर 10वीचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकायचे आहेत सेम, पुढे 100 पैकी असतील तर 100. SSC सायन्स, सायन्समध्ये कोणते आहेत, आता मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकूया आपण 68 आउट ऑफ 100. सायन्समध्ये बघा या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मार्क तुम्हाला टाकायचे आहेत, ठीक आहे. बरेच मुलं सोशल सायन्समध्ये कन्फ्युजन होतात आणि त्याचे मार्क त्या ठिकाणी टाकतात, तर सोशल सायन्सचे टाकायचे नाहीत तुम्हाला, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे मार्क टाकायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी टाकायचे आहेत इंग्लिशचे मार्क, ठीक आहे. तर इंग्लिशचे मार्क टाका, पुढे टॅब बटन दाबायचं आहे, टॅब दाबल्यानंतर पुढं पुढं जाईल ती, किंवा माऊसनं डायरेक्टली क्लिक केलं तरी चालतं, ठीक आहे. आता यानंतर 12वी 12वी जर केली असेल तुम्ही, तर 12वी जर केलेलं असेल तर तुम्ही पुढे टाकू शकता अगोदरच, कारण तुम्ही इथे डिप्लोमा सांगितलेला आहे ना. तर डिप्लोमा पॅटर्न कसा होता, सेमिस्टर वाईज की ॲन्युअल, सेमिस्टर वाईज असेल तर सेमिस्टरला सिलेक्ट करा. मेडियम तुमचं बघा इंग्लिश होतं का, इंग्लिश असेल तर येस करा, अदरवाईज नो करा, ठीक आहे. त्यानंतर फायनल सेमिस्टर किंवा इयरचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा, फायनल सेमिस्टरचा टाकायचा आहे तुम्हाला. इयर हे कशा कोणासाठी, ॲन्युअल पॅटर्नसाठी, आणि तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर डिटेल मी टाकून घेतो. आता या ठिकाणी आपण सीट नंबर टाकलेला आहे, त्यानंतर एनरोलमेंट नंबर टाका. एनरोलमेंट नंबर टाकल्यानंतर पासिंग इयर टाकायचा आहे, आणि यानंतर ब्रँच तुमची सिलेक्ट करा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ऑटोमॅटिक तुमचे मार्क जे आहेत ते फेच करून गेले MSBT, ठीक आहे. टोटल मार्क टाकायचे आहेत आपल्याला, जर आले नाही तुमचे मार्क तर हाताने जर टाकायचे असतील तर 5वं आणि 6वं सेमिस्टरचे मार्क मिळून 1950 पैकी किती मार्क पडले हे तुम्हाला टाकायचं आहे, फक्त 6व्या सेमिस्टरचे टाकायचे नाही आहेत, ठीक आहे. आता 12वीला जर तुम्ही केलेली असेल 12वी, तर त्या ठिकाणी पास करा, अदरवाइज नॉट अपिअरिंग वरती क्लिक करा. 12वी जर केली नसेल तर नॉट अपिअरिंग वरती क्लिक करा, आणि जर 12वी केलेली असेल तर पासवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. काही मुलं 12वी करून डिप्लोमा करतात ना, त्यांच्यासाठी आहे ते, ओके. आता या ठिकाणी बघा, नाव चेक करून घ्यायचं आहे परत एकदा की तुमची जी 10वीची मार्कशीट आहे त्याच्यावरती असंच नाव आहे का, ठीक आहे. त्याच्यानंतर 10वीच्या मार्कशीटवरतीच बघा आईचं नाव दिलेलं असतं, ठीक आहे. आईचं नाव पण या ठिकाणी मेन्शन करायचं आहे कॅपिटलमध्ये. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, है ना, ट्रान्सजेंडर असेल तर ट्रान्सजेंडर, ठीक आहे. कारण मुलगा असून जर मुलीला फिमेलला जर येस केलं तर या ठिकाणी तुमचं मेरिट नंबरमधून तुमचं नाव कटू शकतं, कारण मुलींचा कट ऑफ वेगळा असतो मेरिट नंबर आणि मुलांचा सेपरेट असतो, ठीक आहे. तर ही इन्फॉर्मेशन भरून घ्या अगोदर. त्याच्यानंतर तुमची इन्कम जी आहे ते इन्कम रेंज सिलेक्ट करायची आहे, है ना. रिलीजन तुमचा हिंदू जे असेल ते, मदर टंग तुमची जी असेल ते ही करायची आहे. तुमच्या तुम्हाला जर माहिती नसेल, समजत नसेल तर तुमच्या TC वरती लिहिलेली असते बघा, है ना, त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता, ओके. आता बघा हे झालं. आता जर या ठिकाणी हिंदूच्या ऐवजी दुसरं रिलीजन असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी मायनॉरिटीज ऑप्शन येईल. दोन टाईपच्या मायनॉरिटी असतात, एक असते रिलीजियस मायनॉरिटी, दुसरी लिंग्विस्टिक मायनॉरिटी. रिलीजियस म्हणजे रिलीजन जर वेगळा असेल हिंदू सोडून तर त्याला म्हणतो आपण रिलीजियस मायनॉरिटी, आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणजे ज्याची मदर टंग मराठी नाही आहे, मराठी सोडून दुसरी आहे, तर ती झाली लँग्वेजची मायनॉरिटी, त्याला म्हणतो आपण लिंग्विस्टिक मायनॉरिटी, ओके. तर ही बाकी वरची डिटेल जी आहेत कॉन्फिडेन्शियल आहे थोडीशी, म्हणून मी ते फिल करतो आता, डेट ऑफ बर्थ वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. तर यानंतर बघा, तुम्ही जर रुरल एरियामध्ये राहत असाल तर रुरलला सिलेक्ट करायचं आहे, अदरवाईज जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बनला सिलेक्ट करायचं आहे. रुरल म्हणजे ग्रामीण भागात राहत असेल तर रुरलवरती क्लिक करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट वगैरे ऑलरेडी आपण टाकलेला आहे. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या तालुक्यामधनं तुम्ही आहात, ठीक आहे. त्याच्यानंतर गाव सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. पिनकोड
आणि या ठिकाणी मोबाईल नंबर बघून घ्यायचा आहे आपला. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी फोटो विथ सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी बघा, फोटो विथ सिग्नेचर कसं करणार, तर तुम्ही एका कोऱ्या पेजवरती फोटो ठेवायचा आहे आणि फोटो ठेवून त्याच्याखाली साईन करायची आहे. जसं की या ठिकाणी बघा, दिसतंय तुम्हाला, याला व्यवस्थित क्रॉप करून घ्या. म्हणजे फोटो आणि त्याच्याखाली साईन यायला पाहिजे, असं क्रॉप करायचं आहे व्यवस्थित. ओके, त्यानंतर अपलोड फोटो करायचा आहे. अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. बरेच मुलं काय करतात, सेव्ह अँड प्रोसीड करतात अपलोडच्या अगोदरच. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर हे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचे येईल. सगळ्यात अगोदर 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. ठीक आहे, तर PDF फॉर्ममध्ये तुम्हाला 500 KB आतमध्ये डॉक्युमेंट हे पाहिजे असतात. ओके, तर याच्यामध्ये मी ऑलरेडी कॉम्प्रेस केलेले आहेत डॉक्युमेंट, तर एक एक डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहे. ठीक आहे, 10वीची मार्कशीट आता या ठिकाणी अपलोड करा. अपलोड केल्यानंतर इथं राईट क्लिक येईल आणि व्ह्यूच्या ठिकाणी व्ह्यूचं ऑप्शन आपल्याला अवेलेबल असेल. व्ह्यूवरती क्लिक करा आणि तुमचं डॉक्युमेंट बघायचं आहे की तेच आहे की नाही, डॉक्युमेंट 10वीचीच मार्कशीट आहे की नाही, है ना. वरचं खाली खालचं वर आपल्याला करायचं नाही. आता डिप्लोमाची मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायची आहे. ओके, आता तुमची जर मार्कशीट आलेली असेलच कॉलेजमध्ये, ठीक आहे, तर असेल तर ती अपलोड करा. अदरवाईज तुम्ही ऑनलाईनची प्रिंट अपलोड केली तरी चालेल, बट ऑनलाईनच्या प्रिंटवरती तुम्हाला कॉलेजचा स्टॅम्प वगैरे घ्यावा लागेल, है ना. तोपर्यंत तर तुमची मार्कशीट बघा, कॉलेजमध्ये आली असेल तर ती अपलोड करा, है ना. आता या ठिकाणी डिप्लोमाचा ऑनलाईनची जी प्रिंट आहे किंवा फोटो आहे तो अपलोड केला तरी चालायला पाहिजे, कारण ऑलरेडी MSBT ने काय केलेले, आपले मार्क जे आहेत हे ऑटोमॅटिक फेच केलेले आहेत, म्हणजे ऑटोमॅटिकच मार्क घेतलेले आहेत. तर आपण बघूया ऑनलाईन अपलोड करून काय होते काय नाही. ठीक आहे, असे व्यवस्थित क्रॉप करून सेव्ह या बटनवरती क्लिक करा. फाईल या ठिकाणी ऑटोमॅटिक सेव्ह झालेली आहे. परत एकदा व्ह्यू करून बघू शकता तुमची फाईल व्यवस्थित दिसते आहे का. आणि मार्कशीट ही फक्त फायनल सेमिस्टरची पाहिजे, है ना, ज्याच्यावरती या ठिकाणी मार्क तुम्हाला 1950 पैकी 1343 दिसते. ठीक आहे, नंतर पुढचे डॉक्युमेंट आहे नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटी अपलोड करून घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत, है ना. आता अपलोड करून बघा नॅशनॅलिटी आहे का. ठीक आहे, नॅशनॅलिटी डोमिसाईल एकच आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी तीच अपलोड करणार आहे. ओके, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटच्या अगोदर आपल्याला काय करावं लागतं, तर तुमची कास्ट च्या खाली जी टिक केलेली असते ते कोणी व्हेरीफाय केलेले आहे, DY कलेक्टरने केलेले आहे की सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा तहसीलदार. जनरली 80% केसमध्ये SDOच करत असतो. ठीक आहे, SDO केलेला आहे आपण. त्याच्यानंतर कास्टवरती क्लिक करायचं आहे. हां, हे कास्ट झाली, आपली काय राहिली, डोमेसाईल राहिलेला आहे, तर डोमेसाईल पण करून घ्या. PDF वर जर साईज असेल तर तुम्हाला ती फाईल अपलोड होत नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला कॉम्प्रेस करावं लागेल. आता या ठिकाणी व्हॅलिडिटीच्या वेळेस काय विचारतं तुम्हाला, तर ऑथॉरिटी विचारतं तुमचं कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं व्हॅलिडिटी निघालेली आहे, तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि तुमची व्हॅलिडिटी जी आहे ती अपलोड करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आहे नॉन क्रिमी लेअर. हे केलेलं आहे अपलोड, नंतर करायचं आहे आपल्याला सबमिट. ओके,
सबमिट केल्यानंतर आपल्याला 800 रुपये जे आहेत ते रिझर्व कॅटेगरीच्या मुलाला भरायचे आहेत आणि ओपन कॅटेगरीच्या मुलाला 1000 रुपये पे करायचे आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी पे नाववरती क्लिक करा. ओके, आता तुमच्याकडे ऑप्शन खूप सारे येतात. या ठिकाणी UPI QR कोड असेल तर QR कोडवरती करू शकता. QR कोड कसा जनरेट करायचा, तर पहिल्या लिंकवरती क्लिक करा आणि शो QR कोड असं ऑप्शन येईल, तर शो QR कोडवरती क्लिक करा. तुम्हाला QR कोड जो आहे तो या ठिकाणी दिसून जाईल. जसं आपण दुकानमध्ये फोन पे करतो तसं याला स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे बघा तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुल होईल. सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशनचा फॉर्म जो आहे तो येईल. ठीक आहे, या ठिकाणी काय म्हणत आहे, कोड नॉट बी सेव, प्लीज ट्राय अगेन. ओके, तर पेमेंट झालेला, या ठिकाणी घाबरून जायचं काम नाही आहे. ओके, तर डायरेक्टली या ठिकाणी बघा, रिफ्रेश जर केलं तुम्ही तरी चालते, रिलोड करा. तर अशा प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे पेमेंट. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट येईल. या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर प्रिंटचं ऑप्शन येईल तुम्हाला. या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तो हा प्रिंट करायचा आहे तुम्हाला, कारण हा फॉर्म तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस लागतो, याला म्हणतो आपण रजिस्ट्रेशन फॉर्म. आणि या फॉर्मची प्रिंट घेऊन तुम्हाला जर फिजिकल व्हेरिफिकेशनला जायचं असेल तर त्या ठिकाणी लागेल तो. ठीक आहे, तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, ओके, तर आता या ठिकाणी आपण हा फॉर्म जो आहे तो झालेला आहे टोटल. आता जाऊया आपण होमवरती. होमवरती गेल्यानंतर इथं काय येतं ऑप्शन, अनलॉक युअर ॲप्लिकेशन फॉर्म. जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अनलॉक करू शकता. इथं करायचं नाही तर तुम्हाला काय करावं लागतं, या ठिकाणी जनरेट तिकीट करावं लागेल. ते पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगेल नंतर. ओके, तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म जो आहे तो कन्फर्म रजिस्टर्ड झालेला आहे. आता याच्यानंतर व्हेरिफिकेशन झालं की नाही हे पुढे बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.